Hello student, welcome to my YouTube channel Sai Samartha Maths Academy. Now in this video we are going to learn practice set 3.4 in chapter number 3 circle class 10th mathematics part 2. Okay mitranno apan practice set 3.4 aaj pahnar ahot tar tyachat number 1 cha example dilela aahe te paha. In a figure In a circle with a center O, length of the chord AB is equal to the radius of the circle. Find the measure of each of the following. Angle AOB, number 2, angle ACB, number 3, arc AB, number 4, arc ACB. Okay? Mitranno, tumhala kay dilela ahe ki yachyamadhye AB ची जी लेंथ आहे ती रेडियस जितकी दिलेली आहे तुम्हाला तेवढ्या लांबीची दिलेली आहे. ओके एवढ्या दिलेल्या गोष्टीवरून तुम्हाला चार गोष्टींच्या किमती आपल्याला काढायच्या आहेत. आता तुम्हाला दिलेल्या गोष्टीमध्ये पहा मित्रांनो ही रेडियस दिली पहा तुम्हाला ही आणि ही OA आणि OB ही तुमची रेडियस दिली आहे. ओके आणि पहिलं काढायचं आपल्याला अँगल AOB कोन जो दिसतोय पहा AOB हा जो कोन तुम्हाला दिसतोय मित्रांनो त्या कोणाचं माप आपल्याला काढायचं आहे. मग सुरुवातीला ह्या दोन रेडियस तुम्हाला दिलेल्या आहेत. पाहता सेगमेंट OA आणि OB लक्षात ठेवा सेगमेंट OA कॉन्ग्रुएंट सेगमेंट OB कारण त्या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. रेडियस ऑफ अ सर्कल ओके रे वर्तुळाच्या त्रिज्या असल्यामुळे दोघं कॉन्ग्रुएंट आहेत. ओके त्यानंतर तुम्हाला दिले की कॉर्ड ए बी ची लेंथ ही रेडियसच्या बरोबरीने आहे असं दिलेलं आहे तुम्हाला. कॉर्ड ए बी इज इक्वल टू रेडियस रेडियसच्या सोबत तिची लेंथ आहे हे तुम्हाला दिलेलं आहे. एक्झाम्पलमध्ये दिलेली कंडिशन आहे मित्रांनो ही. मग त्याच्यानुसार तुम्ही असं म्हणू शकता या दोघं इक्वल आहेत ऑलरेडी परत ए बी ही दोघांशी इक्वल आहे म्हणून तिघंसुद्धा इक्वल असतील म्हणून तुम्ही असं लिहू शकतात की सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट ओ ए कॉन्ग्रुएंट सेगमेंट ओ बी या तिघं ज्या दिसत आहेत तुम्हाला ह्या तिघं इक्वल असतील लक्षामध्ये असं आपण प्रूफ करू शकतो. मग तिघं बाजू इक्वल आले ह्या त्रिकोण दिसतोय मित्रांनो तुम्हाला या त्रिकोणाच्या तिघं बाजू इक्वल आलेल्या आहेत म्हणून तुम्ही त्याला इक्विलॅटरल ट्रँगल म्हणू शकता. ट्रँगल ए ओ बी इज अ इक्विलॅटरल लक्षात ठेवा इज अ इक्विलॅटरल तो ट्रँगल जो आहे तो इक्विलॅटरल आहे. मग आपल्याला माहिती आहे मित्रांनो की समभुज त्रिकोण आपण त्याला प्रूफ केलेला आहे. मग समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण हा 60 अंशाचा असतो. मग ए ओ बी हा त्या त्रिकोणाचा कोण आहे देअरफोर अँगल ए ओ बी इक्वल टू 60 डिग्री हां लक्षामध्ये अँगल्स ऑफ इक्विलॅटरल ट्रँगल अँगल ऑफ इक्विलॅटरल ट्रँगल इक्विलॅटरल ट्रँगल्स ओके अशा प्रकारे आपलं हे पहिलं एक्झाम्पलचं पहिलं झालेलं आहे. त्याच्यानंतर नंबर 2 काय दिलेलं आहे पहा नंबर 2 काढायचा आहे तुम्हाला अँगल ए सी बी काढायचा आहे मित्रांनो. अँगल ए सी बी म्हणजे हा कोन काढायचा आहे तुम्हाला लक्षात घ्या. ए सी बीचं माप काढण्यासाठी एक रिझल्ट आपल्याला माहिती पाहिजे. द मेजर ऑफ अन अँगल सबटेंडेड बाय अन आर्क ॲट अ पॉइंट ऑन द सर्कल इज हाफ ऑफ द मेजर ऑफ द अँगल सबटेंडेड बाय द आर्क ॲट द सेंटर की याच्यामध्ये तुम्हाला वर्तुळावरील जो बिंदू दिलेला आहे मित्रांनो हा रिझल्ट काय दिलेला आहे तुम्हाला की वर्तुळावरील हा जो बिंदू आहे सी याच्याशी केलेल्या कोणाचं माप एक कंस आहे ए बी नावाचा कंस दिसतोय तुम्हाला या कंसाने वर्तुळावरील बिंदूशी केलेल्या कोणाचं माप म्हणजे ए सी बी कोणाचं माप हे त्याच कंसाशी निगडीत असलेला जो कोन आहे ए बी कंसाशी निगडीत असलेला ए ओ बी वर्तुळ केंद्राशी केलेला कोन येतो तर त्याच्या मापाच्या हाफ असतो लक्षामध्ये म्हणजे ए सी बीचं माप याचा अर्थ तुम्ही असं लिहू शकता अँगल ए सी बी वर्तुळावरील बिंदू सीशी केलेल्या कोणाचं माप हे त्याच कंसाने केंद्रबिंदूशी केलेला ए ओ बी जो कोन आहे त्याच्या मापाच्या हाफ
ओके एंगल ए ओ बी ओके देअरफोर वन हाफ ए ओ बीचं माप काढलेलं आहे आपण 60 degrees ओके 2 1 2 3 60 म्हणजे याचं ॲन्सर आलेलं आहे तुमचं 30 degrees ओके त्यानंतर नंबर 3 दिलेला आहे मित्रांनो याच्यामध्ये तो आपण पाहणार आहोत 3 चं काय विचारलं तुम्हाला याच्यात दिलेलं की आर्क ए बी काढायचा आपल्याला आर्क ए बी म्हणजे हा कंस आपल्याला काढायचा आहे मग आपल्याला माहिती आहे मित्रांनो की कंसाची या कंसाचं जे माप आहे त्याने या केंद्रबिंदूशी केलेला हा जो कोन आहे ए ओ बी नावाचा हा सेंट्रल अँगल आहे सेंट्रल अँगलचं माप आणि त्याच्याशी संबंधित असलेला कंस जो असतो याचं माप समान असतो म्हणून तुम्ही असं लिहू शकतात की मेजरमेंट ऑफ आर्क ए बी इक्वल टू अँगल ए ओ बी त्याचं कारण तुम्ही देऊ शकतात डेफिनेशन आहे आपली ती एक प्रकारची लक्षात डेफिनेशन ऑफ द मेजर ऑफ मायनॉर आर्क ओके मग याचं माप तुम्ही ए ओ बीचं माप परत काढलेलं आहे आपण 60 degrees जे ए ओ बीचं माप जे असेल तेच या ए बी कंसाचं माप असेल ओके त्यानंतर नंबर 4 प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की आर्क ए सी बी काढायचा आहे मित्रांनो आर्क ए सी बी म्हणजे हा इथून ए सी बी इथपर्यंत ए सी बी ओके मग आता हा ए सी बी आर्क आणि हा खालचा ए बी आर्क दोघं जर आपण ॲडिशन केली तर पूर्ण एक वर्तुळ तयार होतं ओके मग तुम्ही असं लिहू शकतात मित्रांनो त्यासाठी आपल्याला लिहायचं असेल तर तुम्ही असं लिहू शकतात की मेजरमेंट ऑफ आर्क ए बी प्लस मेजरमेंट ऑफ आर्क ए सी बी दोघं आर्कची जर तुम्ही बेरीज केली तर तुम्हाला पूर्ण वर्तुळ मिळतं म्हणजेच त्याचं माप 360 degrees असतं मेजर ऑफ द सर्कल इज 360 degrees ए बीचं मेजरमेंट माहिती आपल्याला 60 degrees प्लस मेजरमेंट ऑफ आर्क ए सी बी इक्वल टू 360 degrees 60 जर इकडे आणला तर मायनस होईल देअरफोर मेजरमेंट ऑफ आर्क ए सी बी इक्वल टू 360 minus 60 ओके त्याचं जर तुम्ही सबट्रॅक्शन जर केली तर तुमचं उत्तर येईल 300 degrees ओके मेजरमेंट ऑफ आर्क ए सी बी इक्वल टू 300 degrees ओके याच्यातील नंबर 2 एक्झाम्पल पहा इन फिगर क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज अ सायक्लिक साईड पी क्यू कॉन्ग्रंट साईड आर क्यू अँगल पी एस आर इक्वल टू 110 degrees फाइंड द मेजर ऑफ अँगल पी क्यू आर नंबर 2 मेजरमेंट ऑफ आर्क पी क्यू आर नंबर 3 मेजरमेंट ऑफ आर्क क्यू आर नंबर 4 मेजरमेंट ऑफ अँगल पी आर क्यू ओके मित्रांनो तुम्हाला दिलेलं काय याच्यामध्ये की पी क्यू आणि क्यू आर आकृतीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर पी क्यू ही बाजू आणि क्यू आर ही बाजू तुम्हाला इक्वल दिलेली आहे ओके त्यानंतर पी एस आर पी एस आर हा जो अँगल दिलेला आहे तो दिलेला आहे 110 degrees ओके अशा दिलेल्या गोष्टी आहेत मित्रांनो आणि हा पूर्ण चौकोन हा सायक्लिक आहे चक्रीय आहे एवढ्या गोष्टीवरून तुम्हाला 4 विचारलेले आहे नंबर 1 पी क्यू आर काढायचं आपल्याला पी क्यू आर या कोणाचं माप काढायचं आहे मित्रांनो लक्षात ठेवा मग हा जो सायक्लिक आहे लक्षात ठेवा आपल्याला दिलेला जो कोन आहे पहिलं काढण्यासाठी काय करायचं आता की क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज अ सायक्लिक हे दिलेलं आहे तुम्हाला ओके मग सायक्लिक जर असेल तर आपण एक थिअरम घेतला आहे की अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी लक्षात सायक्लिक क्वाड्रिलॅटरल जर असेल तो तर त्याचे अपोजिट अँगल जे असतात ते सप्लिमेंटरी असतात तुम्ही ती ओळ लिहू शकतात त्याच्यानुसार हा कोन आणि हा कोन हा दोघांची ॲडिशन ही सप्लिमेंटरी म्हणजे 180 degrees देअरफोर अँगल पी एस आर पी एस आर प्लस पी क्यू आर पी क्यू आर अपोजिट समोरासमोरील कोन 180 degrees त्यांची बेरीज असते पी एस आरचं माप दिलं आहे तुम्हाला 110 प्लस
एंगल पी क्यू आर इक्वल टू 180 डिग्री हा 110 इकडे आणला की मायनस होईल. देअरफोर एंगल पी क्यू आर इक्वल टू 180 मायनस 110 डिग्री. देअरफोर एंगल पी क्यू आर याची जर तुम्ही ॲडिशन सबट्रॅक्शन जर केली तर ती येते 70 डिग्री. ओके, अशा प्रकारचं हे नंबर 1 आपलं पूर्ण झालेलं आहे. नंबर 2चा प्रश्न विचारला आहे की त्याच्यात मेजरमेंट ऑफ आर्क पी क्यू आर, पी क्यू आर हा जो कंस आहे तुमचा इथून तर इथपर्यंत असलेला कंस त्याचं माप काढायचं आपल्याला. मग या कंसाला पी एस आर हा जो कंस आहे आपला, पी एस आर नावाचा जो कोण आहे त्या कोणाने अंतरखंडित केलेला आहे. लक्षात, मग आपला एक थिअरम आहे मित्रांनो, इन्स्क्राइब अँगल थिअरम आहे की त्या एखाद्या कोणाने जर कंसाला अंतरखंडित केलेलं असेल तर त्याच्या कंसाच्या मापाच्या निमपट हे त्या कोणाचं माप असतं. बाय इन्स्क्राइब अँगल थिअरम, ओके, बाय इन्स्क्राइब, बाय इन्स्क्राइब अँगल थिअरम, ओके, अंतर्लिखित कोणाचे प्रमेय म्हणतो आपण, त्याच्यानुसार तुम्ही असं लिहू शकतात की अँगल पी एस आर, पी एस आर या कोणाचं माप त्याने जो अंतरखंडित केलेला हा जो कंस आहे त्याच्या मापाच्या निमपट असतं. मेजरमेंट ऑफ आर्क पी क्यू आर, ओके, देअरफोर 1/2 पी क्यू आरचं माप पी क्यू आरचं काढायचं आहे तुम्हाला. पी एस आर दिलेलं आहे 110, याचं माप दिलं आहे 110, हे तुम्हाला काढायचं आहे मित्रांनो. मेजरमेंट ऑफ आर्क पी क्यू आर, ओके, पी क्यू आर काढायचं आपल्याला, 10 इकडे डिवाइड आहे, इकडे आणला तर काय होईल तो मल्टीप्लाय. देअरफोर मेजरमेंट ऑफ आर्क पी क्यू आर इक्वल टू 2 याला काय होईल गुणी लावेल 110 इंटू 2 दॅट इज 220, ओके, पी क्यू आरचं माप मिळालं आपल्याला 220 डिग्री. नंबर 3 तुम्हाला काय काढायचं आहे पाहता. नंबर 3 तुम्हाला विचारलं आहे की आर्क क्यू आर, क्यू आर ही जी आर्क दिसते तुम्हाला या आर्कचं माप काढायचं. मग या आर्कचं माप काढण्यासाठी या कोणाचं माप तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल पाहता. याच्यात तिसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला या कॉड ज्या दिल्या आहेत मित्रांनो, ह्या कॉड इक्वल दिलेल्या आहेत, बरोबर. आपण असं लिहू पाहता याच्यामध्ये तुम्हाला दिलेल्या गोष्टींमध्ये की कॉर्ड पी क्यू, कॉर्ड पी क्यू कॉन्गुरंट कॉर्ड क्यू आर हे दिलेलं आहे आपल्याला एक्झाम्पलमध्ये, की दोन्ही ज्या कॉर्ड आहेत त्या इक्वल आहेत. कॉर्ड जर इक्वल असतील तर त्याशी संबंधित जे कंस असतात या पी क्यू कॉर्डशी संबंधित पी क्यू कंस, क्यू आर कॉर्डशी संबंधित क्यू आर कंस सुद्धा इक्वल असतील. देअरफोर आर्क पी क्यू कॉन्गुरंट, कॉन्गुरंट आर्क क्यू आर, दोघं आर्कसुद्धा इक्वल असतील. आर्क करस्पॉन्डिंग टू कॉन्गुरंट कॉर्ड्स, थिअरम आहे मित्रांनो तो, आर्क करस्पॉन्डिंग, आर्क करस्पॉन्डिंग टू, करस्पॉन्डिंग टू कॉन्गुरंट कॉर्ड्स, ओके, संबंधित जीवाशी संबंधित कंस इक्वल असतात. मग दोघांचं माप सेम आहे, मग आपण काय करू, लेट मेजरमेंट ऑफ आर्क पी क्यू इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क क्यू आर, दोघांचं माप समान आहे, दोघांसाठी काहीतरी एक्स मानून घेऊ आपण, ओके. त्यानंतर काय करू आपण त्याच्यामध्ये पहा, दोघांचं माप समान असल्यामुळे दोघांना आपण एक्स मानलेला आहे. आता तुम्ही डायग्रॅममध्ये जर पाहिलं मित्रांनो की पी क्यू आर इथपर्यंत हा जो कंस तुम्ही दिसतो आहे तुम्हाला त्याचं माप आपल्याला माहिती आहे. इकडे पहा, पी क्यू आरचं माप आहे 220 दिलेलं आहे तुम्हाला. तर मग आपण दोघांची बेरीज जर केली, अँग आर्क पी क्यू आणि क्यू आर दोघांची जर बेरीज केली तर पी क्यू आर हा कंस तुम्हाला मिळतो, बरोबर. मग तुम्ही त्या ठिकाणी असं लिहू शकतात की मेजरमेंट ऑफ आर्क पी क्यू प्लस मेजरमेंट ऑफ आर्क क्यू आर इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क पी क्यू आर, दोघं कंसांची बेरीज
ही पी क्यू आर च्या बेरजेबरोबर असेल. पी क्यू चं माप एक्स, क्यू आरचं पण एक्स आणि पी क्यू आरचं माप इथे काढलं आपण 220 डिग्री. एक्स आणि एक्स झाले 2x 220 डिग्री. ओके, त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये हा 2 मल्टिप्लाय इकडे जर घेतला तुम्ही तो डिवाइड होईल. देअरफोर या ठिकाणी तुम्ही असं लिहू शकता एक्स इक्वल टू 220 डिवाइड बाय 2. हा 2 इकडे मल्टिप्लाय इकडे आला तर डिवाइड, याला जर तुम्ही भागितलं तर याचं उत्तर 220 डिवाइड बाय 2 जर गेला तर 110. म्हणजेच तुम्ही एक्स माप कोणाला डिनोट केलं होतं, या दोन कंसांना. ओके, दोघांचं माप आलेलं आहे, आपल्याला काढायचं आहे क्यू आर आणि पी क्यू दोघं कंस काढायचे होते आपल्याला. मग आता याच्यामध्ये पहा, तुम्हाला विचारलेला होता की दोन नंबरमध्ये क्यू, तीन नंबरमध्ये क्यू आर कंस जो आहे त्याचं माप काढायचं होतं, म्हणून खाली लिहायचं देअरफोर मेजरमेंट ऑफ आर्क क्यू आर. क्यू आरचं पण तेच येईल आणि पी क्यूचं पण तेच येईल, दोघांचं 110 डिग्री. ओके, त्यानंतर मित्रांनो याच्यातील नंबर 4 तुम्हाला दिलेलं आहे काढायचं आपल्याला, की अँगल नंबर 4 तुम्हाला काढायचं आहे मेजरमेंट ऑफ अँगल पी आर क्यू काढायचं आहे मित्रांनो आपल्याला. पी आर क्यू, पी आर क्यू हा कोन काढायचा आहे तुम्हाला. ओके, म्हणजे हा पी आर क्यू कोन जो आहे तो या पी क्यू कंसाशी संबंधित आहे, पी आर क्यू कंसाशी अंतर्खंडित केलेला आहे. मग या कंसाच्या या कोणाचं माप या कंसाच्या मापाच्या निंपट असतं, अंतर्खंडित कंस अंतर्लिखित कोणाचा प्रमेय इन्स्क्राइब अँगल थिअरम नुसार. पी क्यूचं माप आपल्याला काढलेलं आहे आपण, पी क्यू कंसाचं माप खाली आपण काढलं आहे 110. ओके, मग त्याच्यानुसार पहा बाय इन्स्क्राइब अँगल थेरम, बाय इन्स्क्राइब अँगल थेरम अँगल पी आर क्यू, अँगल पी आर क्यू इक्वल टू 1/2 इंटू मेजरमेंट ऑफ आर्क पी क्यू इक्वल टू 1/2. पी क्यूचं माप आपण काढलेलं आहे 110. जर तुम्ही त्याला दोनाने जर भागितलं तर त्याचं उत्तर येईल 55. ओके, देअरफोर अँगल पी आर क्यू इक्वल टू 55 डिग्री. ओके, याच्यातील नंबर 3 एक्झाम्पल पहा. क्वाड्रिलॅटरल एम आर पी एन इज अ सायक्लिक, अँगल आर इक्वल टू 5x-13 डिग्री, अँगल एन इक्वल टू 4x+4 डिग्री, फाइंड द मेजर ऑफ अँगल आर अँड अँगल एन. ओके मित्रांनो, तुम्हाला काय दिलं आहे की एम आर पी एन हा सायक्लिक आहे. जर तुम्ही रफली डायग्रॅम काढली मित्रांनो, अशी सायक्लिक दिलेला आहे म्हणून तुम्हाला माहिती आहे चक्रीय चौकोन आपण अशा प्रकारची आपली डायग्रॅम असते. एम आर पी एन, एम आर पी एन अशा प्रकारचा एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे. ओके, एम आर पी एन, एम आर पी एन इज अ सायक्लिक. ओके, चक्रीय चौकोन तो दिलेला आहे. मग हे दिलेलं आहे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये, फक्त एवढं दिलेलं आहे. मग चक्रीय चौकोनाच्या थेरममध्ये आपला एक चक्रीय चौकोनाचा थेरम आहे. बाय द थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, बाय द थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा थेरम आहे मित्रांनो, की हा चक्रीय चौकोन जर असेल तर त्याचे जे अपोजिट अँगल असतात यमशी पी हे सप्लिमेंटरी असतात, आणि आर जर घेतला तुम्ही तर त्याच्याशी एन म्हणजे समोरासमोरील जे कोण असतात ते सप्लिमेंटरी असतात. आता तुम्हाला याच्यामध्ये कोण आर आणि एन दिलेला आहे, मग आर आणि एन पहा एकमेकांचे अपोजिट अँगल्स आहेत, म्हणून अँगल आर प्लस अँगल एन इक्वल टू 180 डिग्री, सप्लिमेंटरी असतील ते दोघांची बेरीज. आरचं मेजरमेंट दिलेलं आहे तुम्हाला 5x-13 डिग्री आणि
यांचं मेजरमेंट दिलेलं आहे 4x + 4 = 180 degree. ओके, आता याच्यामध्ये पहा लाईक टर्म्स 5x आणि 4x 9x, निगेटिव 13 पॉझिटिव 4, निगेटिव पॉझिटिव असेल सबट्रॅक्शन, 13तून 4 वजा करा 9 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह = 180 degree. हा निगेटिव 9 इकडे आणला तर पॉझिटिव्ह होईल, देअर फोर 9x = 180 + 9. हां, याची जर तुम्ही ॲडिशन केली तर 189 होते, हा 9 गुणिले आहे, परत इकडे भागी लावेल, देअर फोर x = 189/9. हा 9 इकडे मल्टिप्लाय, इकडे आणला तर काय झाला, डिवाईड. पाहता 9 2 18 9 1 9, एक्सची व्हॅल्यू आलेली आहे तुमची 21. आता आपल्याला काढायचं आहे अँगल आर चमा. अँगल आर दिलेला आहे तुम्हाला 5x - 13 दिलेला आहे. ओके, मग आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करू आपण. 5x ची व्हॅल्यू काढली तुम्ही 21 - 13, ओके, इक्वल टू, याचा गुणाकार करा मित्रांनो, 5 1 5 5 2 10 - 13. जर तुम्ही दोघांची वजाबाकी केली तर ती येते 92. ओके, अँगल आरचं मेजरमेंट मिळालं तुम्हाला 92. आता खाली करायचं मग अँगल यन, तो दिलेला आहे तुम्हाला 4x + 4 काढायचं आपल्याला. ओके, 4x ची व्हॅल्यू 21 + 4, याचा मल्टिप्लिकेशन 4 2 8, ओके, 21 4 84 + 4, जर दोघांची ॲडिशन केली तुम्ही तर 28 आपला 88 degree. अशा प्रकारे अँगल आर इक्वल टू 92, अँगल यन इक्वल टू 88. ओके मित्रांनो, याच्यातील नंबर 4चं एक्झाम्पल पहा. इन द फिगर सेगमेंट आर एस इज अ डायमीटर ऑफ द सर्कल विथ सेंटर ओ, पॉइंट ई लाईज इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल, प्रूव दॅट अँगल आर टी एस इज अन ॲक्यूट अँगल. ओके मित्रांनो, काय दिलं आहे तुम्हाला याच्यामध्ये, की याच्यात आर एस हा डायमीटर आहे, व्यास दिलेला आहे, टी हा त्याच्या वर्तुळाच्या बाहेर एक बिंदू दिलेला आहे, बरोबर, आणि तुम्हाला प्रूफ करायचं आहे की अँगल आर टी एस, आर टी एस हा जो वरचा अँगल दिसतो आहे मित्रांनो तुम्हाला, याला तुम्हाला ॲक्यूट अँगल लघुकोन प्रूफ करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला डायग्रॅममध्ये कन्स्ट्रक्शन करावी लागेल की आर यम, आर टी, टी आणि आर बिंदू जोडले आपण, नंतर टी आणि यस जोडलेले आहेत, आणि त्या ठिकाणी आर टी वर्तुळाला ज्या बिंदूमध्ये छेदतो त्याला यम नाव दिलेलं आहे. हे तुम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये परीक्षेला तुम्हाला लिहावं लागेल की या ठिकाणी नंतर यम यस सुद्धा आपण जॉईन केलेलं आहे. ओके, आता ही डायग्राम काढल्यामुळे काय झालं मित्रांनो, की याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला आर एस हे तुम्हाला अर्धवर्तुळ आहे एवढं आपल्याला माहिती आहे, बरोबर, किंवा अर्धवर्तुळातील जे कोण असतात, आता अर्धवर्तुळामध्ये हा कोण जो तुम्हाला दिसतो आहे आर यम यस हा अर्धवर्तुळातला कोण आहे, अर्धवर्तुळातील कोण हे काटकोन असतात, हा लक्षामध्ये, मग याच्यात तुम्हाला तो थेरम असा लिहिता येईल त्याच्यामध्ये की अँगल, लक्षात ठेवा आता याच्यामध्ये प्रूफ करताना, अँगल इन्स्क्राइब, आपलं प्रूफ सुरू झालं लक्ष ठेवा आता, अँगल इन्स्क्राइब इन अ सेमी सर्कल, अँगल इन्स्क्राइब इन अ सेमी सर्कल इज अ राईट अँगल. ओके, की अर्धवर्तुळातील कोण काटकोण असतो, म्हणून आर यम यस, अँगल आर यम यस हा 90 degree आलेला आहे. याचा अर्थ इथे 90 आहे म्हणजे यस यम हा आर टीला परपेंडिक्युलर आहे. सेगमेंट यस यम परपेंडिक्युलर टू द साइड आर टी, लक्षात ठेवा आधी 90 प्रूफ केला आपण, 90 आल्यामुळे काय झाला की यस यम हा आर टीला परपेंडिक्युलर आहे. याच्यामुळे काय होता येईल तुम्हाला की हा जो ट्रँगल दिसतो या बाजूचा टी यम यस हा सुद्धा राईट अँगल आहे, म्हणून तुम्ही खाली लिहू शकतात की ट्रँगल टी यम यस इज अ
राइट एंगल इज अ राइट एंगल ट्रायंगल. ओके पा आपण त्याला प्रूव केलेलं आहे. हा या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण आपण प्रूव केलेलं आहे. मग या त्रिकोणामध्ये त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180° असते. मग आता हा जो ट्रायंगल तुम्हाला दिसतो आहे त्या ट्रायंगलच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज मी 180° घेतो. देअरफोर अँगल टी एम यस प्लस अँगल एम टी यस प्लस अँगल टी यस एम दोघांची बेरीज 180°. तिघांची बेरीज ओके. टी एम यस टी एम यस म्हणजे या ठिकाणचा 90 दिलेला आहे. प्लस एम टी एस एम टी एस आपल्याला काढायचं आहे. एम टी एस प्लस टी एस एम टी एस एम हा सुद्धा आपल्याला माहिती नाही म्हणून अँगल टी एस एम फक्त एकच कोण आपल्याला माहिती होता. आता 90 हा इकडे आणला तर मायनस होईल. देअरफोर अँगल एम टी एस प्लस टी एस एम इक्वल टू 180 मायनस 90. देअरफोर अँगल एम टी एस प्लस टी एस एम इक्वल टू याची सबट्रॅक्शन केली आपण 90°. ओके आता लक्षात ठेवा मित्रांनो दोघांची ॲडिशन हे जे दोन कोण आहेत इथे आपण हा कोण आणि हा कोण हे जे दोन कोण आहेत दोघांची ॲडिशन ही 90° आहे. या त्रिकोणाच्या एका कोणाचं माप 90° आहे आणि या दोघांची ॲडिशन जर केली तर 90° येते. मग एकाचा जर तुम्ही विचार केला मित्रांनो याचा करा का याचा करा दोघांची बेरीज 90 येते म्हणजे एकाचा जर तुम्ही विचार केला तर तो नक्कीच 90 लहान असेल. ओके देअरफोर तुम्ही समजा आता एम टी एसचा जर विचार केला तर अँगल एम टी एस लेस दॅन 90°. कारण दोघांची ॲडिशन 90 येते याचा अर्थ एकाचा विचार केला तर 90 नक्कीच तो लहान असेल. ओके मग एम टी एस पा एम टी एस म्हणजेच हा कोण घेतला तुम्ही हा कोण म्हणजे तुम्ही त्याला आर टी एस सुद्धा म्हणू शकता. देअरफोर अँगल आर टी एस लेस दॅन 90°. ओके 90°पेक्षा तो लहान आहे याचा अर्थ तुम्ही त्याला म्हणू शकता 90°पेक्षा लहान असेल तर अँगल आर टी एस इज अँड ॲक्युट अँगल. 90°पेक्षा जर लहान असेल तर त्याला तुम्ही लघुकोन म्हणजेच ॲक्युट अँगल असं आपण त्याला म्हणतो. आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं की अँगल आर टी एस इज अँड ॲक्युट अँगल्स. ओके मित्रांनो या प्रॅक्टिस सेट 3.4 नंतरचे जे 5 पुढे असलेले जे एक्झाम्पल आहेत हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.